क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे विद्यार्थी पालक शिक्षक आणि शाळांसाठी अत्यंत महत्वाची ती म्हणजे शाळा सुरू होणार की नाही याबाबत काय म्हणाल्या वर्षात गायकवाड जाणून घेऊया सविस्तर सध्या देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर जनतेला दिलासा मिळाला होता आता पुन्हा देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे राज्यात सातत्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत सकारात्मक वाढ होत आहे सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा हजारांच्या वर गेला आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना मास्क लावण्याचे आणि सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केले आहे तर राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या पाहून जूनमध्ये शाळा वेळेवर सुरू होणार की राज्यात कोरोनाचे निर्बंध लावून शाळा पुन्हा बंद होणार असा प्रश्न उद्भवला आहे यासंदर्भात शाळांबाबत शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी म्हटले आहे की शाळांबाबत एसओपी पी तयार करण्यात येण्याचं त्यांनी सांगितलं शाळा देखील मुलांच्या आरोग्याची काळजी घेऊनच सुरू करण्यात येतील विद्यार्थ्यांचं काहीही नुकसान होऊ देणार नाही सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत याबाबत आम्ही आरोग्य विभागाचा सल्ला घेऊनच शाळेचा एसओपी पी करून तशी पावले घेण्यात येतील गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान झालं आहे मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्वोपरी व्यवस्थित काळजी घेऊन शाळा सुरू करण्याचं त्यांनी सांगितलं आहे